अधिक मास महात्म्य कथा सार अध्याय 14 चित्रभाऊ राजाची गोष्ट। पूर्वी सौभाग्य नगरीत चित्रभाऊ नावाचा एक राजा होता। तो शूरवीर शील संपन्न आणि धीर दयाळू असा प्रजा प्रिय होता। त्याची राणी चंद्रकला ही पतिव्रता सुंदर आणि सुशील होती। एके दिवशी अगस्ती मुनी त्या राजाकडे आले। राजाने त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले। गप्पा गोष्टी झाल्यानंतर राजा म्हणाला, मुनिवर माझे हे राज्य मी आपणास अर्पण करतो आणि आम्ही उभयता पुढील काही काळ मोक्ष मार्गासाठी तपश्चर्या वगैरे। अरे मला काय करायचे हे राजवैभव, मी आपला आहे तोच बरा आहे आणि तू म्हणतोस मोक्ष मार्गासाठी तपश्चर्या वगैरे। छे छे, अरे पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे तुम्ही उभयताना हे राजवैभव सुख संपन्नता लाभली आहे। या वैभवाचा उपयोग करून तुम्ही काही व्रते दाने करा, म्हणजे त्या योगे तुम्ही मोक्षपद पोचाल। हे उपाय मी तुम्हाला सांगेन, तसे वागा म्हणजे झाले। अगस्ती मुनीच्या त्या बोलण्याचे राजा राणीला खूप आनंद झाला। मग राजाने हात जोडून विचारले, मुनिवर्य आमच्या पूर्वजन्मी आम्ही कोणती पुण्याई केली आणि मग त्या पुण्याईमुळे आम्हाला या जन्मी हे राजवैभव कसे प्राप्त झाले। अगस्ती मुनी म्हणाले, राजा तुमच्या पूर्वजन्मीचं कथन सांगतो, ती उभयता शांतपणे ऐका। चमत्कार नावाच्या नगरीत मणिग्रीव नावाचा एक श्रीमंत गृहस्थ राहत होता। त्याची वागणूक अत्यंत वाईट होती। धन संपत्तीच्या जोरावर तो वाटेल तसे अनाचार करत असे। त्याची बायको सुंदरी नेहमी त्याला चांगले वागायला उपदेश करी, पण छे तिथं काहीही न ऐकता तो मणिग्रीव अत्यंत उन्नतपणे नाही नाही ती कर्म करीत असे। अनेकांना तो छळायचा। मणिग्रीवाच्या छळायला गावाचे लोक तर कंटाळलेच, पण त्याच्या उन्मत्तपणाचा वार्ता थेट राजदरबारी गेल्या। राजाने मणिग्रीवाला घरातून दत्तक नेऊन सारे धन नेले आणि मणिग्रीवाला आपल्या राजवाड्यातून हकलवून लावले। मग तो मणिग्रीव रानावनातून भटकू लागला। त्याच्याबरोबर त्याची बायको सुंदरी होती स्कंदमुळे आणि शिकारीवर निर्वाह करू लागले। ती दोघे जंगलातील एका उड्या काठी झोपडीत राहू लागली। आता त्या मणिग्रीवाची पूर्वीची मस्ती मावळली होती। तो आता शांत बनला होता। पत्नी सुंदरी त्याला वारंवार धीर देत होती। तो पश्चातापाने पडला होता। तसाच एके दिवशी एक चांगला योग आला। उग्रदेव नावाचा एक तपस्वी प्रयाग यात्रेला जात होता। रस्ता चुकून तो त्या जंगलात आला। तो तहानमुखीला व्याकुळ झाला होता। मूर्छा येऊन तो जमिनीवर पडला। सहजच मणिग्रीवाने त्याला पाहिले आणि पाणी पाजून त्याला आपल्या झोपडीत आणले। मणिग्रीव आणि सुंदरी या उभयतांनी उग्र देवाची खूप सेवा केली, कंदमुळे खायला दिली। उग्रदेव म्हणाला, बाबा रे तुमचे कल्याण हो, तुमच्या सेवेमुळे प्रसन्न झालो आहे। माझी प्रयाग यात्रा आज इथेच सुपूर्ण झाली, पण तुम्ही उभयता इतकी चांगली माणसे असून तुम्हाला हा कसा वनवास बरे। उग्रदेवाच्या त्या प्रश्नावर मणिग्रीवने आपली सारी विगत सांगितली आणि हा जोडून विचारले, मुनिवर्य झाले ते गेले, आता तरी पुढे आम्हाला सुखसमाधाने आयुष्य घालवता यावे आणि मरणोत्तर स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून आम्ही कोणते उपाय करावे हे कृपा करून सांगावे। मग उग्रदेवाने मणिग्रीवाला अधिक मासातील व्रते नियम दीपदान वगैरे जे सांगितले ते पुढील 15 अध्यायात ऐकावे असे विष्णूने लक्ष्मीला आग्रह केला। गोपाल कृष्ण भगवान की जय। भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व अध्यायाची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्णा।